एकलव्य डॉक्टर आह साळुंखे लोकायत प्रकाशन सातारा सर्व हक्क राकेश अण्णासाहेब साळुंखे पुस्तक वाचनाला सुरुवात करण्याआधी बहिरनाथ वाकळे अहमदनगर आणि संजय वाघ अहमदनगर अशा दोघांचे आणि सन्माननीय राकेश साळुंखे सरांचे मनपूर्वक आभार मनोगत मे 2010 मध्ये माझे एकलव्य शंबूक आणि झलकारीबाई हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकामध्ये आपल्या समाजाच्या इतिहासातील 3 प्रेरणादायक व्यक्तींविषयीचे लेखन मी आपल्या हाती दिले होते. मी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकलो याची धन्यता नक्कीच आहे. या 3 व्यक्तींपैकी पहिल्या दोघांविषयी बहुतेकांनी खूप काही ऐकलेले वाचलेले लिहिलेले असते. मग माझ्या लेखनात नवीन काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यांची चरित्रे संदर्भासह साधार नोंदवण्याचा प्रयत्न या लेखनात आहे इतकेच या बाबतीत मी म्हणू शकतो. माझे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अनेक वाचकांनी आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी मला या पुस्तकातील एकलव्याविषयीचा मजकूर स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशित करण्याची विनंती केली. माझे अहमदनगरचे मित्र बहिरनाथ वाकळे आणि त्यांचे भिल्ल सहकारी यांनी त्या भागात सम्राट एकलव्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करणारी चळवळ सुरू केली आहे. ही बाब माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि समाधानाची आहे. स्वाभाविकच एकलव्याविषयीचा मजकूर या पुस्तिकेच्या रूपाने स्वतंत्रपणे आपल्या हाती देण्याचा निर्णय घेतला. या पुस्तिकेतील एकलव्याचे चरित्र हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून ते आपल्या समाजातील वंचित उपेक्षित जनसमूहांचे प्रातिनिधिक जीवनदर्शन आहे असे मला वाटते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एकलव्याचे छायाचित्र देण्यात आले आहे. महान व्यक्तींची स्मारकं विविध प्रकारे प्रेरणा केंद्रांच्या स्वरूपात व्हावीत, केवळ पुतळ्यांच्या स्वरूपात नव्हे अशी माझी सततची भूमिका राहिली आहे. तरीही एकलव्यासारख्या कर्तबगार व्यक्तींचा अपवादात्मक ठिकाणी एखादा पुतळा आढळतो तेव्हा मन नक्कीच सुखावून जाते. वाचक या पुस्तकेचे स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. आह साळुंखे एकलव्य. सुमारे 2.5-3 वर्षापूर्वी अलाहाबादवरून कौशांबीला निघालो होतो. उत्तर प्रदेशातील कौशांबी या स्थानाविषयी माझ्या मनात फार वर्षांपासून विलक्षण ओढ आहे. तेथील घोषिताराम नावाच्या विहारात तथागत बुद्धांनी वास्तव्य केलं होतं. तिथे अशोक स्तंभ आहे ही कारणं तर झालीच, पण माझ्या मनाला आणि पावलांना खेचून घेणारे आणखी एक महत्वाचे कारण आहे. यमुनेच्या काठावरील उदयनराजाचा राजवाडा हे ते कारण होय. उदयन हा संस्कृत महाकवी भासाच्या स्वप्नवासवदत्तम या नाटकाचा नायक होय. भास हा माझा अत्यंत आवडता कवी. स्वतः कालिदासानंही आपल्या पहिल्या नाटकात त्याच्याविषयी आदर व्यक्त केला. भासाचे हे नाटक मला अत्यंत आनंद देऊन गेले आहे. त्यामधील उदयन आणि वासवदत्ता ही पात्रे रसिकांच्या मनाला झपाटून टाकतात. त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणूनही मला कौशांबीचे आकर्षण आहे आणि म्हणूनच कौशांबीला पुन्हा पुन्हा जावे असे माझ्या मनाला वाटत असते. कौशांबीला जाण्यासाठी अलाहाबादमधून बाहेर पडताना एका चौकात एका धनुर्धारी तरुणाचा आकर्षक पुतळा दिसला. पुतळ्याखाली शब्द होते, निषाद शिरोमणी महान वीर एकलव्य. निषाद ही एक आदिवासी शिकारी जमात आहे. शिरोमणी या शब्दाचा वाचार्थ मस्तकावरील रत्न असा आहे, त्यामुळं सर्वश्रेष्ठ हा त्याचा लक्षार्थ होतो. एकलव्य हे एखाद्या आदिवासी शब्दाचे संस्कृत रूपांतर असण्याची शक्यता आहे. आहे त्या स्थितीत त्याचे 2 अर्थ होऊ शकतात. लव्य म्हणजे तोडला जाणारा. हे तोडणं या अर्थाच्या लू धातूचे कर्मणी विद्यर्थ धातुसाधित विशेषण आहे. जी वस्तू बाण वगैरेने तोडावायची ती एका घावातच तोडणारा किंवा एकट्यानंच तोडणारा असे या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. कोणताही अर्थ घेतला
तरी एकलव्याचे धनुर्विद्येतील कौशल्य त्याच्या या नावातून व्यक्त होते हे स्पष्ट आहे. एकलव्याविषयी लहानपणापासून ऐकत वाचत आलो आहे, पण त्याचा पुतळा पाहण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. स्वाभाविकच तो पुतळा पाहून माझे मन हरखून गेले. त्याबरोबरच ते महाभारताच्या काळात शिरून एकलव्याला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. तसे पाहिले तर एकलव्याची स्थूल कथा लहानपणापासूनच माहीत होती, तरीही प्रत्यक्ष महाभारतात आलेली कथा बारकाईनं पाहिल्यावर त्या कथेचे पैलू अधिक स्पष्ट होत जातात. प्रस्तुत ठिकाणी अशा काही पैलूंची चर्चा करावी असं माझ्या मनात आहे. महाभारतातील मूळ कथा. महाभारतात आलेली एकलव्याची कथा पुढीलप्रमाणे आहे. द्रोण कौरव पांडवांना युद्धशास्त्र शिकवत असताना अर्जुनाची अध्ययन निष्ठा पाहून त्यांना आनंद झाला. एकदा तो रात्रीच्या वेळी सराव करीत असताना धनुष्याच्या दोरीचा आवाज ऐकून ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला आलिंगन देऊन म्हणाले, या जगात दुसरा कोणी धनुर्धर तुझ्या बरोबरीचा होणार नाही असा प्रयत्न मी करेन. मी तुला हे सत्य सांगत आहे. त्यानंतर त्यांनी त्याला रथ, हत्ती व घोडे यांच्यावर सवार होऊन आणि भूमीवर उभा राहून करावयाच्या युद्धाचं शिक्षण दिलं. त्याबरोबरच गदा, ढाल, तलवार, तोमर, प्रास, शक्ती इत्यादी प्रकारच्या शस्त्रांद्वारे युद्ध करण्याचं शिक्षणही दिलं. द्रोणांचे ते कौशल्य पाहून धनुर्वेद शिकू इच्छिणारे हजारो राजपुत्र त्यांच्याकडे येऊ लागले. एकदा हिरण्यधनू या निषाद राजाचा मुलगा एकलव्य त्यांच्याकडे आला, परंतु तो निषादाचा पुत्र आहे असा विचार करून त्या धर्मज्ञाने त्याला धनुर्विद्येचा शिष्य म्हणून स्वीकारले नाही. पांडवांचाच विचार करून द्रोणांनी असे केले, परंतु शत्रुंजय असा एकलव्य मस्तक झुकवून त्यांच्या पाया पडला आणि अरण्यात परतला. तेथे त्याने द्रोणांची मातीची मूर्ती केली. ते आपले आचार्य आहेत अशी अत्यंतिक भावना मनात बाळगली. काटेकोर नियमाचे पालन करीत तो धनुर्विद्येचा व्यासंग करीत राहिला. त्याच्या मनात कमालेची श्रद्धा होती, कमालेची अध्ययन मग्नता होती. या व्यासंगाद्वारे त्याने एक बाण सोडणे आणि दुसरा घेणे या बाबतीत कमालेची चपळाई प्राप्त केली. त्यानंतर एकदा द्रोणांची परवानगी घेऊन कौरव आणि पांडव शिकारीसाठी बाहेर पडले. योगायोगाने तेथे एक मनुष्य आपल्या कुत्र्याला बरोबर घेऊन त्यांच्या पाठोपाठ चालू लागला. ते इकडे तिकडे हिंडत असताना तो कुत्रा निषादाच्या पुत्राकडे गेला. त्याने त्या निषाद पुत्राला पाहिले. तो काळ्या रंगाचा होता. त्याचे अंग मळाने माखलेले होते. त्याने काळ्या कातड्याचे वस्त्र धारण केले होते. त्याला पाहून तो कुत्रा त्याच्याजवळ भुंकत उभा राहिला. त्यावेळी त्या तरुणाने आपली चपळाई प्रकट करीत सात बाण जणू काही एकाच वेळी त्या कुत्र्याच्या तोंडात मारले. बाणांनी तोंड भरलेले आहे अशा अवस्थेत तो कुत्रा पांडवांकडे आला. त्याला पाहून पांडव अत्यंत चकित झाले. बाण मारणाऱ्याची कमालीची चपळाई आणि आवाजावरून वेध घेण्याचे कौशल्य पाहून ते लज्जित झाले आणि त्याची सर्व प्रकारे प्रशंसा करू लागले. मग वनात वास्तव्य करणाऱ्या त्याचा शोध घेत असताना त्यांनी त्याला पाहिले. तो खंड पडू न देता बाण मारत होता. तो विकृत दर्शन होता. त्यांनी त्याला ओळखले नाही. आपण कोण आहात, कोणाचे आहात असे त्यांनी त्याला विचारले. एकलव्य म्हणाला, मी हिरण्यधनू नावाच्या निषादाधिपतीचा पुत्र. मी द्रोणांचा शिष्य आहे आणि धनुर्वेद शिकण्यासाठी परिश्रम करीत आहे असे जाणा. त्याचा निरोप घेऊन पांडव परतले. त्यांनी द्रोणांना सर्व अद्भुत वृत्तांत सांगितला. अर्जुनाच्या मनात मात्र एकलव्याचं स्मरण होतं. तो एकांतात द्रोणांकडे जाऊन त्यांना प्रेमाने म्हणाला, आपण मला एकट्याला प्रेमपूर्वक आलिंगन देऊन म्हणाला होता की आपला कोणी शिष्य माझ्यापेक्षा सरस होणार नाही. मग निषादाच्या अधिपतीचा मुलगा असलेला आपला दुसरा शिष्य माझ्यापेक्षाही सरस आणि लोकांपेक्षाही पराक्रमी कसा आहे? द्रोणांनी त्यावर क्षणभर विचार केला आणि ते त्याला घेऊन निषाद पुत्राकडे पोहोचले.
तेथे त्यांनी मळाने अंग माखलेल्या जटा वाढलेल्या वलकले किंवा चिन्ह्यांचे वस्त्र धारण केलेल्या धनुर्धर एकलव्याला पाहिलं. तो अखंडपणे बाण सोडत होता. द्रोण जवळ येत असल्याचे पाहून तो त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना मस्तक झुकवून प्रणाम केला. त्यांची विधीपूर्वक पूजा केली आणि आपण त्यांचे शिष्य असल्याचे सांगून हात जोडून तो त्यांच्या पुढे उभा राहिला. त्यानंतर द्रोण एकलव्याला म्हणाले, तू जर माझा शिष्य आहेस तर ताबडतोब वेतन दे. ते ऐकून आनंदी झालेला एकलव्य म्हणाला, भगवंता मी काय देऊ, मला गुरूंनी आज्ञा द्यावी. हे ब्राह्मण श्रेष्ठा, माझ्या दृष्टीनं गुरूंना द्यायचे नाही असे काहीही नाही. द्रोण त्याला म्हणाले, तू मला उजवा अंगठा द्यावास. एकलव्यानं द्रोणांचे ते दारुण वचन ऐकले. आपल्या प्रतिज्ञेचे रक्षण करणाऱ्या आणि सदैव सत्यामध्ये मग्न असलेल्या त्याने आधीच्या अवस्थेप्रमाणेच हसत मुखाने आणि आधीच्या अवस्थेप्रमाणेच मन उदास होऊ न देता, कसलाही विचार न करता द्रोणांना आपला अंगठा कापून दिला. त्यानंतरच्या काळात तो निषाद पुत्र उरलेल्या बोटांनी धनुष्याची दोरी ओढत असे, परंतु आता त्याच्याकडे पूर्वीसारखी चपळाई उरली नव्हती. ते पाहून अर्जुनाचे मन संतुष्ट झाले. त्याच्या मनातील ज्वर नाहीसा झाला आणि द्रोण सत्यवचनी ठरले. अर्जुनापेक्षा दुसरा कोणी सरस ठरला नाही. संक्षिप्त विवेचन. द्रोणांचे आश्वासन पक्षपाती. या छोट्याशा कथेत मनाला व्यथित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अर्जुन इतरांपेक्षा अधिक सराव करीत होता हे खरे असले आणि त्यामुळे गुरु म्हणून द्रोणांना त्याच्याविषयी अधिक प्रेम वाटणे स्वाभाविक मानले, तरी त्यांनी त्याला दिलेलं आश्वासन पक्षपाताचं आहे. आपल्या शिष्यांच्या बाहेरचा कोणी त्याच्या बरोबरीचा होणार नाही इतके ज्ञान त्याला देण्याची भाषा त्यांच्याकडून करण्यात आली असती तर ती योग्य ठरली असती. पण आपल्या इतर शिष्यांपैकी देखील कोणी त्याच्यापेक्षा सरस होणार नाही अशी ग्वाही त्याला देणं हे इतर शिष्यांवर अन्याय करणारं म्हटलं पाहिजे. द्रोणांची शपथ. अर्जुनाला आश्वासन देत असताना मी तुला सत्य सांगत आहे असे द्रोणांनी म्हटले. या संदर्भात धर्मशास्त्रांची काही मते पाहणे प्रसंगोचित ठरेल. ब्राह्मणाचे बोलणे हे सत्यच असते, त्यामुळे सत्य सांगताना त्याने इतरांप्रमाणे कोणतीही शपथ घ्यायची नसते असे गौतम धर्मसूत्राने नोंदविल्याचे एक मत पुढील नियमावरून स्पष्ट होते. साक्ष देणाराला शपथ घ्यायला लावून त्याच्याकडून सत्य वदवून घ्यावे असे काही आचार यांचे मत आहे. अशा प्रकारची शपथ अब्राह्मणांना देवतांच्या सानिध्यात राजाच्या समक्ष अथवा ब्राह्मणांच्या सभेत घ्यायला लावावी. गौतम धर्मसूत्रातील या नियमावर भाष्य करताना हरदत्ताने म्हटले आहे, ब्राह्मणांनी शपथ घ्यायची नसते हे अब्राह्मणांना या शब्दावरून स्पष्ट होते. या बाबतीत विष्णू धर्मसूत्राने म्हटले आहे, बोल असे म्हणून ब्राह्मणाला विचारावे, खरे बोल असे म्हणून क्षत्रियाला विचारावे. या संदर्भात मनुस्मृतीचे मत गौतमाने उद्धृत केलेल्या मतापेक्षा वेगळे दिसते. एकलव्याने द्रोणांना गुरु मानले असण्याची शक्यता नाही. एकलव्याने शिष्टाचाराचा भाग म्हणून द्रोणांविषयी जरूर आदर व्यक्त केला असेल, परंतु त्याने त्यांना गुरु मानून त्यांचा मातीचा पुतळा तयार केला असेल हे खरे वाटत नाही. धनुर्विद्या ही निषादांना त्यांच्याच परंपरेतून प्राप्त झालेली विद्या होती. त्याच्या वडिलांचे नाव हिरण्यधनू असणे ही काही वरवरीची गोष्ट नव्हे. निषादांच्या राजघराण्यात असलेले धनुर्विद्येचे कौशल्य आणि प्रेम त्या नावातून व्यक्त होते. एकलव्याच्या वडिलांकडे हिरण्याचे म्हणजे सोन्याचे धनुष्य खरोखरच असण्याची शक्यताही आहे. या देशातील बहुजनांच्या सम्राटांची हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष इत्यादी नावे विख्यातच आहेत. अशा स्थितीत एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी त्याच्या वडिलांनी निषादांमधीलच अनेक शिक्षकांची नेमणूक केली असेल, यात शंका नाही. तात्पर्य,
एकलव्याला द्रोणांचा पुतळा करून धनुर्विद्येचे एकाकीपणे स्वयं अध्ययन करण्याची काहीही गरज नव्हती. एकलव्याने धनुर्विद्येमध्ये नंतरच्या काळात जे विलक्षण कौशल्य प्राप्त केले त्याचे श्रेय द्रोणांना देण्यासाठी कथाकाराने रचलेली एक युक्ती म्हणूनच पुतळ्याच्या या निर्देशाकडे पाहिले पाहिजे. गुरु बनण्याचे नाकारून आदर्श गुरु ठरलेले द्रोण हे मानवी इतिहासातील बहुधा एकमेव गुरु असावेत मी असे म्हणतो, तेव्हा तो माझा पूर्वग्रह दूषित तर्क आहे असे कोणाला वाटेल. परंतु प्रत्यक्षात भारतीय संस्कृतीमधील घटनांचा इतिहास लिहिताना प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी घटनेच्या स्वरूपामध्ये जे बदल केले जातात ते ध्यानात घेतले असता माझी भूमिका स्पष्ट होईल असे मला वाटते. महाभारताने निसंदिग्ध शब्दात कृत्वा द्रोणम महिमयम असे म्हटले आहे. याचा अर्थ महाभारतानुसार एकलव्याने द्रोणाची मातीची मूर्ती वा पुतळा तयार केला होता. ही घटना नोंदवताना महाराष्ट्रीय ज्ञानकोश एकलव्याविषयी काय म्हणतो ते पाहूया. याने त्यांच्या पादुका गुरुस्थानी स्थापून स्वतःच धनुर्विद्येचा अभ्यास करून तीत प्रवीण झाला. महाभारताने महिमय द्रोण असे म्हटलेले असताना महाराष्ट्रीय ज्ञानकोशात पादुका हा शब्द कसा काय आला? ज्ञानकोशातील नोंदीच्या लेखकाने आपल्या मनानेच हा बदल केला हे स्पष्ट आहे. कदाचित विशिष्ट लोकांनी समाजात रूढ केलेल्या आणि परंपरेने त्याच्यापर्यंत आलेल्या IQ माहितीवरूनही त्याने हा बदल केला असेल. या बदलामागची मानसिक प्रक्रिया समजणे अवघड मात्र नाही. मूर्ती आणि पादुका यांच्यामध्ये फरक आहे. एकलव्याने द्रोणांच्या पादुका स्थापन केल्या असे म्हटल्यामुळे द्रोणांच्या व्यक्तिमत्वाला अलौकिक महात्म्य चिकटवलं जातं आणि एकलव्याच्या मनातील त्यांच्याविषयीच्या श्रद्धेला उच्च शिखरावर नेतानाच स्वतः एकलव्याला मात्र हीनत्व चिकटवलं जातं. पादुका हा शब्द वर्णीय अहंकारातून आला यात शंका नाही. आता आधुनिक काळातील एखादा लेखक मूर्तीच्या जागी पादुका हा शब्द आणून मूळ घटनेचे स्वरूप बदलून टाकत असेल तर मूळ महाभारतकारानेही तसाच प्रयोग केला असेल अशी शंका घेण्यात गैर काय आहे? एकलव्याने द्रोणांना गुरु मानलेले नसतानाच आणि त्यांची मूर्ती गुरुस्थानी स्थापन केलेली नसतानाच द्रोणांचे महत्त्व वाढवण्यासाठी त्या लेखकाने हा बदल केला असला पाहिजे हा तर्क साधारणच आहे. एकलव्याची गुणवत्ता सरस. एकलव्याचे कौशल्य पाहून द्रोणांचे शिष्य लज्जित झाले असे महाभारताने म्हटले आहे. याचा अर्थ द्रोणांनी आपल्या शिष्यांना प्रत्यक्षरित्या जे ज्ञान दिले होते त्यापेक्षा अधिक ज्ञान एकलव्याकडे होते. द्रोणांनी आपले सर्वस्व ओतून आपल्या शिष्यांना आणि विशेषतः अर्जुनाला जे ज्ञान दिले होते त्यापेक्षाही सरस ज्ञान एकलव्याने प्राप्त केले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. द्रोणांनी एकलव्याला ज्ञान दिले नाही आणि इतर शिष्यांना आपली गुणवत्ता पणाला लावून शिकविले. एकलव्य द्रोणांच्या शिष्यांपेक्षा वरचढ झाला. याचा अर्थ त्याची गुणवत्ता त्या सर्वांपेक्षा उच्च दर्जाची होती हे यातून सिद्ध झाले. पण यातून एवढेच सिद्ध झाले असे नाही. द्रोणांची शिक्षक म्हणून जी गुणवत्ता होती तिच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह लागले हे कोणाला नाकारता येणार नाही. एकलव्याने स्वयं अध्ययनाच्या मार्गाने ज्ञान प्राप्त केलेले असो अथवा निषाद गुरूंकडून ते प्राप्त केलेले असो त्याच्या ज्ञानाचा उगम स्रोत द्रोणांपेक्षा गुणवत्तेच्या व कार्यक्षमतेच्या बाबतीत सरस होता हे यातून स्पष्टपणे सूचित होते. एकलव्याचे कौशल्य पाहून त्याची प्रशंसा करण्यात आली हे मात्र प्रशंसा करणाऱ्यांच्या उमदेपणाचे द्योतक म्हटले पाहिजे. दक्षिणा नव्हे वेतन. द्रोणांनी एकलव्याकडे वेतन मागितले असे महाभारताने म्हटले आहे. परंपरेने मात्र त्यांनी दक्षिणा मागितल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. किंबहुना या प्रसंगाचे वर्णन करताना दक्षिणा हा शब्द अधिक रूढ करण्यात आला आहे की मुळात स्वतः द्रोणांनी वेतन हा शब्द वापरल्याचे अगदी मोजक्या लोकांनाच ठाऊक असेल. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील पूर्वोक्त नोंदीचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्या नोंदीत म्हटले आहे, द्रोणांनी हा अर्जुनाच्या वरचढ होऊ नये म्हणून अशी गुरुदक्षिणा मागितली की वेतन आणि दक्षिणा यांच्यामध्ये काही साम्य असलं
तरी फरक आहे. वेतन हा प्रामुख्याने एक व्यवहार आहे. दक्षिणेमध्ये मात्र व्यवहाराच्या जोडीला आदर, श्रद्धा, कृतज्ञता इत्यादी प्रकारचे भावही जोडले गेले आहेत. वाशी आपटे यांनी आपल्या संस्कृत इंग्रजी कोशात वेतन शब्दाचे पुढील अर्थ दिले आहेत. हायर, वेक्स, सॅलरी, पे, स्टायपेंड. द्रोणांनी एकलव्याकडे वेतन मागितले. हे एका दृष्टीने त्यांच्या व्यवसायाशी सुसंगतच होते, कारण भीष्मांनी त्यांची नेमणूक वेतनावरच केली होती असे दिसते. त्यांना जरी आचार्य म्हटले जात असले तरी ते उदरनिर्वाहासाठी वेतन घेऊन अध्यापन करणारे अध्यापक वा उपाध्याय होते असेच दिसते. वाशी आपटे यांनी पूर्वोक्त कोशात पुढील अर्थाचे वचन उद्धृत केले आहे. जो उदरनिर्वाहासाठी अध्यापन करतो तो उपाध्याय म्हटला जातो. द्रोण वेतन घेऊन शिकवणारे अध्यापक होते हे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी विविध प्रकारांनी स्पष्ट केले आहे. ते द्रोणांविषयी लिहितात, यद्यपि अर्जुन इसका प्रिय शिष्य था, फिर भी सेवक के नाते यह पहले से ही दुर्योधन का पक्षपाती था. ते आणखी म्हणतात, साहस एवं ज्वलंत स्वाभिमान इसमें न होने के कारण इसकी सारी आयु सेवावृत्ति में ही व्यतीत हुई. इस दुर्बल सेवावृत्ति से इसकी उत्तर आयु अयशस्वी एवं असमाधानी साबित हुई. काम केले नसताना वेतन कसे मागितले? आता वेतनाच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात. वेतन घेऊन कार्य करणं हे मुळातच काहीतरी हीन अथवा अनैतिक आहे असे मुळीच म्हणता येत नाही. उलट उदरनिर्वाहासाठी योग्य मार्गाने धन मिळविणे हे नैतिकच असते. परंतु वेतनाच्या बाबतीत काही नियम असतात. ज्या कामासाठी वेतन घेतले जाते ते काम करणे हे संबंधित व्यक्तीचे कर्तव्य असते. याज्ञवल्क्य स्मृती म्हणते, एखादा मनुष्य जोपर्यंत नेमून दिलेलं काम करतो तोपर्यंत त्याचा वेतनावर अधिकार असतो. आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्तीला वेतन घेण्याचा जो अधिकार असतो तो एकलव्याच्या बाबतीत द्रोणांना होता काय, हा प्रश्न येथे निर्माण होतो. ते ज्या कामाचे वेतन एकलव्याकडून मागत होते ते काम त्यांनी केलेलेच नव्हते. खरे तर जो वेतन घेऊनही काम करीत नाही त्याला याज्ञवल्क्य स्मृतीने पुढील प्रमाणे दंड सांगितलाय. जो मनुष्य वेतन घेतल्यावर काम सोडून देतो त्याच्याकडून दुप्पट वसुली करावी. दक्षिणा नाकारण्याच्या संदर्भातील खटला सत्यशोधकांनी जिंकला. या संदर्भात महात्मा फुले यांच्या काळात घडलेल्या एका प्रदीर्घ संघर्षाची येथे नोंद करणे योग्य ठरेल. हा संघर्ष एक प्रकारे दक्षिणेला वेतन मानूनच करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील ओतूर या ठिकाणी घडलेल्या एका घटनेचा वृत्तांत स्वतः महात्मा फुले यांनीच जाहीर खबर म्हणून दिलेला असून त्याचा प्रारंभीचा भाग मी येथे उद्धृत करीत आहे. सर्व हिंदू धर्मानुयायी, त्यातून मुख्यत्वे करून मराठे, माळी, कुणबी, कोळी, धनगर वगैरे जातीचे लोकांस या पत्राद्वारे जाहीर करण्यात येते की ब्राह्मण लोक आमचे लोकांकडून लग्न कार्यास किंवा देवदेवतांच्या पूजा अर्चा करण्यासमयी आणि इतर शुभाशुभ कार्याचे वेळी मनास वाटेल त्याप्रमाणे यजमानाकडून अडवून पैसे घेतात. या सर्व कारणांकरिता व प्रत्येक मनुष्यास आपापले धर्म संबंधी कार्य करण्यास हिंदू शास्त्राची पूर्ण सत्ता असल्यामुळे आज कित्येक दिवसांपासून वर दर्शविले जातीचे लोक या मुंबई इलाक्याचे कित्येक भागावर ब्राह्मणांचे साह्याशिवाय वर दर्शवलेली धर्मसंबंधी कार्य करीत आहेत. परंतु हे करणे भट लोकास न आवडून व त्याचे रक्ताचे पाणी झाल्याशिवाय फुकट मिळत असलेली उत्पन्ने पडू पाहत आहेत हे जाणून जुन्नर प्रांतातील भटांनी ओतूर येथील काही जोशास पुढे करून रा बाळाजी उर्फ काशिबा कुशाजी पाटील डुमरे ओतूरकर यांनी आपल्या दोन मुलींची लग्ने स्वतः लावली म्हणून भटांची 6 रुपये नुकसान झाली. यास्तव ते नुकसान सदरचे बाळाजी यांच्याकडून भरून घेण्याकरिता वामन जगन्नाथ, शंकर बापूजी, बळवंत सखाराम, रामचंद्र सदाशिव जोशी, उदास या सर्वांनी जुन्नर कोर्टात फिर्याद केली. सांप्रतचे काळास अनुसरून पाहता भटांचा कोणत्याही प्रकारचा हक्क इतर लोकांवर पोचत नाही.
हे न्यायदृष्टीनं उघड असून न्यायाधीश महादेव श्रीधर सबॉर्डिनेट जज जात ब्राह्मण यांनी आपले ब्राह्मण फिर्यादीचे स्वरूपाकडे पाहून तारीख 29 मार्च सन 1886 इसवी सन रोजी असा ठराव केला की प्रत्येक लग्नाबद्दल प्रतिवादी बाळाजी पाटील डुंबरे यांनी 4 आणे म्हणजे दोन्ही लग्नाबद्दल 8 आणे द्यावेत असा ठराव केला. या ठरावाबद्दल वरिष्ठ कोर्टात प्रतिवादी यांच्याकडून अपील होणे आहे. महात्मा फुले यांनी अपील करणार असल्याचे म्हटले होते. त्या बाबतीत काय घडले ते धनंजय कीर यांनी पुढीलप्रमाणे नोंदविले आहे. पाटलांनी पुणे येथील पहिल्या वर्गातील दुय्यम न्यायाधीशाकडे पुनरावेदन केले. पुणे येथील न्यायाधीशांनी खालच्या न्यायाधीशाचा निवाडा फिरविला आणि तो पाटलांच्या बाजूने केला. ब्राह्मणांना त्यामुळे धक्काच बसला. जुन्नर आणि पुणे येथे ब्राह्मणांनी सभा भरवून त्यात ठरविल्याप्रमाणे त्यांनी त्या अभियोगाचे मुंबई येथील सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्न्यायासाठी पुनरावेदन केले. मुंबईच्या न्यायालयाने सदर आवेदन फेरसाक्ष घेऊन अहवाल सादर करण्यासाठी पुणे येथील न्यायालयाकडे परत पाठविले. त्या आदेशानुसार पुण्याच्या न्यायालयानं आपला निष्कर्ष मुंबईच्या न्यायालयाकडे पाठवला. या संदर्भात सत्यशोधक संशोधक जी ए उगले म्हणतात, न्यायमूर्ती सर चार्ल्स सार्जंट आणि न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांच्यासमोर हा अभियोग सन 1888 अखेरीस आला. लग्नप्रसंगी झालेली विधी आणि ते कुणाकडून करविले या संदर्भात गोषवारा आणि वादी प्रतिवादीकडील साक्षीदारांची फेरसाक्ष घेऊन आपला निष्कर्ष पुणे कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाने न्यायालयात सुपूर्द केला. पुणे येथील न्यायालयाकडून आवश्यक अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबई येथील उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो नोंदविताना धनंजय कीर म्हणतात, द फाइंडिंग केम अँड द जजमेंट वॉज डिलिव्हर्ड इन द सेकंड वीक ऑफ जानेवारी 1890 इन द फेवर ऑफ बालाजी कुसाजी पाटील. इट वॉज नॉट इस्टॅब्लिश्ड बियॉन्ड डाऊट दॅट द मॅरेजेस परफॉर्म्ड इन अकॉर्डन्स विथ द सिम्पल सेरेमनीज प्रिस्क्राइब्ड बाय द सत्यशोधक समाज वेअर व्हॅलिड. नो ब्राह्मण प्रिस्ट हॅड इन ए राईट टू ऑफिशिएट ऑफ द सेरेमनी अँड नो फीज वेअर टू बी पेड टू हिम. इट वॉज अ सिग्नल विक्ट्री फॉर द मुवमेंट ऑफ द सत्यशोधक समाज. द्रोणांना वेतन मागण्याचा अधिकार नव्हता. ओतूर येथील पाटलांच्या तसेच वराडातील अनेक सत्यशोधकांच्या जीवनात आलेले प्रसंग आणि एकलव्यावर ओढवलेले संकट यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. ओतूर येथील ब्राह्मणांनी पाटलांच्या मुलींच्या लग्नात पौरोहित्य केलं नव्हतं आणि तरीही त्यांना पाटलांकडून दक्षिणा हवी होती. द्रोणांनी एकलव्याला शिकवलं नव्हतं आणि तरी त्यांना त्याच्याकडून वेतन हवे होते. खरं तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओतूरच्या ब्राह्मणांनी स्वतःहून पौरोहित्य करायचे नाकारले नव्हते. पाटलांनी त्यांना बोलावलेच नव्हते. त्यामुळे दक्षिणा मागण्याविषयीच्या त्यांच्या बोलण्याला किंचितसा का होईना आधार होता असं म्हणता येतं. द्रोणांच्या बाबतीत मात्र गोष्ट अगदी वेगळी आहे. तेथे एकलव्याने त्यांना गुरु बनण्याची विनंती केली होती आणि त्यांनी ती स्वतःहून नाकारली होती. याचा अर्थ ओतूर येथील ब्राह्मणांच्या युक्तिवादाला जो अल्पसा आधार मिळू शकत होता तोही द्रोणांच्या वेतन मागण्याला नव्हता. ओतूरच्या ब्राह्मणांची दक्षिणेची मागणी अखेरीस फेटाळण्यात आली. खेदाची गोष्ट अशी की त्यांच्या मागणीपेक्षा अगदी दुबळ्या आधारावर उभी असलेली किंबहुना मुळीच आधार नसलेली अशी द्रोणांची मागणी मात्र फेटाळण्यात आली नाही. वस्तुत आधुनिक काळातील न्यायालयीन निवाडे बाजूला ठेवले आणि अगदी याज्ञवल्क्य स्मृतीचा पूर्वोक्त नियम ध्यानात घेतला तरी देखील द्रोणांना वेतन मागण्याचा कणभरही अधिकार पोचत नव्हता. अनेक गोष्टी अदेय असतात. गुरूंना द्यायचे नाही असे काही नाही असे एक वाक्य एकलव्याच्या तोंडी आहे. द्रोणांनी त्याचा अंगठा कापून मागितला. या कृत्याचे समर्थन करता यावे म्हणून हे वाक्य त्याच्या तोंडून वदवण्यात आले आहे. हे उघड आहे. बळी कर्ण वगैरेंच्या औदार्याची प्रशंसा करून त्यांना अशाच पद्धतीने कपटाने फसवण्यात आल्याच्या असंख्य कथा भारतीय संस्कृतीच्या इतिहासात आहे. अंगठा कापून घेण्याच्या कृतीचा दोष द्रोणांवर टाकण्याऐवजी त्या कृतीची जबाबदारी स्वतः
एकलव्यावरच टाकण्याची चतुराई म्हणूनच या प्रकाराकडे पाहिले पाहिजे। वस्तुतः एकलव्याने अशी प्रतिज्ञा करणे हे धर्मशास्त्रांच्या विरोधात जाणारे आहे। या दृष्टीने धर्मशास्त्रांचे काही नियम पाहण्यासारखे आहेत। उदाहरणार्थ गौतम मिताक्षरेमध्ये म्हटले आहे, वचन दिलेले असले तरी जो अधर्माने युक्त आहे त्याला देऊ नये। रागावलेला, अत्यानंद झालेला, घाबरलेला इत्यादी प्रकारच्या व्यक्तींनी वचन देऊनही ते पाळले नाही तर ते पाप नव्हे असेही त्याच ग्रंथाने म्हटले आहे। अदेय गोष्ट देऊ नये असाही धर्मशास्त्राचा नियम आहे। 8 गोष्टी अदेय असतात असे म्हणून धर्मशास्त्रांनी त्याची यादीही दिलेली आहे। त्यांपैकी एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती नोंदवताना धर्मशास्त्रांनी म्हटले आहे, एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट वेगळ्या कोणाला तरी देण्याचे वचन दिलेले असता ती गोष्ट कष्टकारक संकटे आलेली असली तरी देखील त्या व्यक्तीने दुसऱ्याला देऊ नये असे आचार्य म्हणतात। धर्मशास्त्रांचे हे नियम पाहिले असता काही महत्वाचे निष्कर्ष आपोआपच समोर येतात। द्रोण जे काही मागतील ते देण्याचे वचन एकलव्याने खरोखरच उच्चारले होते असे आपण वादासाठी मान्य करूया, परंतु धर्मशास्त्रांच्याच मते असे वचन दिले असले तरी देखील विशिष्ट परिस्थितीत ते मोडणे हाच धर्म असतो। एखादा मनुष्य अधर्माने काही मागणी करीत असेल तर दिलेले वचन पाळण्याची गरज नाही असे धर्मशास्त्रांचेच म्हणणे आहे। द्रोण एकलव्याचा अंगठा मागतात तेव्हा त्यांची ही मागणी कोणत्याही प्रकारे धार्मिक म्हणता येत नाही। स्वाभाविकच एकलव्याने ही मागणी धुडकावून लावायला हवी होती। अत्यानंद झालेल्या अवस्थेत दिलेले वचनही मोडावे असे धर्मशास्त्र सांगते। द्रोण समोर दिसल्यानंतर एकलव्याच्या मनात अत्यानंद निर्माण झाला आणि त्या भरात आपण जे मागाल ते मी देईल अशा अर्थाचे वचन त्याने उच्चारले। असे वचन देताना द्रोण भलती सलती मागणी करतील अशी शंकाही त्याच्या मनात शिवली नसेल, त्यामुळे त्याने भावनेच्या भरात जे वचन दिले होते ते पाळण्याची गरजच नव्हती। अध्येय गोष्ट देऊ नये असेही धर्मशास्त्राचे म्हणणे आहे। धनुर्विद्येत पारंगत होणे हे हिरण्यधनुच्या पुत्राचे अत्यंत मधुर स्वप्न होते। उजव्या हाताचा अंगठा कापून देण्यामुळे त्याचे ते स्वप्नच उद्ध्वस्त होणार होते। अशा स्थितीत उजव्या हाताचा अंगठा हा कोणत्याही धनुर्धारी व्यक्तीच्या दृष्टीनं अध्येय ठरतो। सर्वच गोष्टी देय असत नाहीत हे धर्मशास्त्रांनी आग्रहपूर्वक सांगितले असून त्यांनी उदाहरणादाखल 8 गोष्टींची यादीही दिली आहे। या यादीत देण्यात आलेल्या एका गोष्टीचा व्यापक अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे। आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर एकट्या एकलव्याचा अधिकार होता काय? हा प्रश्न येथे उपस्थित होतो। तो निषादांचा राजपुत्र होता। निषाद प्रजेशी त्याची काही बांधिलकी होती। तिचे रक्षण करणे ही त्याची जबाबदारी होती। तो तिचे काही देणे लागत होता, म्हणूनच त्याच्या धनुर्विद्येवर त्याच्या संपूर्ण प्रजेची मालकी होती। आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्या प्रजेसाठी जपणे आणि वापरणे यासाठी तो वचनबद्ध होता। स्वाभाविकच तो आपला अंगठा दुसऱ्या कोणाला कापून देऊ शकत नव्हता। द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून मागितला तेव्हा त्याच्या मनात भावनांचे काही कल्लोळ निर्माण झाले असतील का? त्यांच्या विवेकाने त्यांना गदगद हलविण्याचा प्रयत्न केला असेल का? त्यांच्या नैतिक जाणीवीनं त्यांना सावध केले असेल का? एका निष्पाप निरागस तरुणाची आयुष्यभराची साधना उद्ध्वस्त करताना त्यांच्या मनाला काही खेद वाटला असेल का? की आपण अर्जुनाच्या प्रतिस्पर्ध्याचा कायमचा काटा काढणार म्हणून त्यांचे मन सुखावले असेल? आपला शिष्य सर्वोत्कृष्ट ठरला म्हणजे आपणही सर्वोत्तम गुरु ठरू याचा आनंद झाला असेल? की आपण धर्माचे पालन केले असे वाटून त्यांचे मन कृतार्थ झाले असेल? त्यांच्या मनातील घडामोडी नेमक्या जाणायला वाव नाही, पण ज्या अर्थी त्यांनी त्यांचा अंगठा कापून घेताना कोणतीही अस्वस्थता प्रकट केली नाही आणि नंतरही काही पश्चाताप प्रकट केला नाही, त्या अर्थी अंगठा कापून घेण्यामुळं त्यांचं मन सुखावलं असावं असेच अनुमान करावे लागते। अंगठा कापून घेण्याच्या त्यांच्या वचनाचे वर्णन करताना महाभारताने दारुण हे विशेषण लावले आहे।
खरोखरच त्यांचे वचन दारुण होते. एकलव्याकडे पाहून कुत्रा भषण अर्थात भुंकणे करीत होता असे महाभारताने म्हटले आहे. कुत्र्याच्या त्या भषणापेक्षा द्रोणांचे भाषण अनंतपटींनी दारुण होते. एकलव्यानं भषण करणाऱ्या कुत्र्याचे तोंड बंद केले, पण भाषण करणाऱ्या द्रोणांपुढे मात्र त्याचे काही चालले नाही. अक्षराचा एक काना जमीन अस्मानाचा फरक करू शकतो. स्तुती की जखमेवर मीठ. प्रतिज्ञेचे रक्षण करणारा आणि सदैव सत्यामध्ये मग्न असलेला अशा शब्दात महाभारताने एकलव्यावर शब्दसुमनांचा वर्षाव केला. महाभारताच्या या शब्दाने त्याची स्तुती केली म्हणायचे की त्याच्या जखमेवर मीठ चोळले म्हणायचे. हे कौतुक खरोखरच त्याचा गौरव करण्यासाठी आहे की बहुजनातील लोकांनी त्याच्या अशा उद्ध्वस्त होण्याला आदर्श मानावे म्हणून त्यांना त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. एकलव्याच्या उरावर ज्वालामुखीचे लोळ उठले नसतील. अंगठा कापून देताना तो हसतमुख होता. त्याचे मन उदास नव्हते. अंगठा द्यावा की नाही याविषयी विचार करण्याची गरजही त्याला वाटली नाही. इतक्या तत्परतेने त्याने अंगठा कापून दिला. ही वर्णने खरोखरच त्याच्या मनस्थितीचे वास्तव चित्रण करणारी आहेत काय? गुरूंनी अंगठा कापून मागितला ही तर फार छोटी गोष्ट झाली. त्यांनी नुसते बोलून दाखवले असते तर मी माझे मस्तकही कापून त्यांच्या पायावर ठेवले असते असे वचन त्याने उच्चारले असे संगणकीय महाजालावरील एका नोंदीत आढळते. अपार कष्ट करून रात्रंदिवस सराव करून प्रचंड विद्या व्यासंग केल्यानंतर जे कौशल्य प्राप्त केले होते ते सगळे एका क्षणात डोळ्यांदेखत नष्ट होत असताना त्याच्या चेहऱ्यावर खरोखरच आनंदाचे तरंग उमटले असतील काय? त्याचे मन खरेच उदास झाले नसेल? मस्तक कापून द्रोणांच्या पायावर ठेवण्याची भाषा त्याने खरेच उच्चारली असेल? मूळ महाभारतात त्याच्या तोंडी मस्तक कापून देण्याची भाषा नसताना आधुनिक काळात ती त्याच्या तोंडी कशी काय आली? सत्यासाठी न्यायाच्या रक्षणासाठी प्रजेच्या संरक्षणासाठी त्याला प्राण द्यावे लागले असते तरी त्याने ते हसतमुखाने दिले असते यात शंका नाही. एखादा धनुर्धारी जेव्हा पहिल्यांदा धनुष्य आणि बाण हातात घेतो तेव्हाच तो आपल्या मृत्यूचा स्पर्शही अनुभवून घेत असतो. परंतु जेव्हा अशा कोणत्याही कर्तव्य पालनाचा प्रसंग नसतो आणि कोणीतरी अन्यायाने आपले सर्वस्व हिरावून हिसकावून कापून घेऊ लागतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या उरावर ज्वालामुखीचे लोळ उठल्याखेरीज राहिले असतील काय? म्हणे एकलव्य बहिस्त विद्यार्थी. एकलव्याने हसतमुखाने आपला अंगठा कापून दिला असे महाभारताने नोंदवले आहे. या संदर्भात आधुनिक काळातही वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले आहेत. त्यापैकी एका युक्तिवादाची चर्चा मी माझ्या मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती या पुस्तकात केलेली आहे. धनुर्विद्या हा विज्ञान शाखेचा विषय आहे. विज्ञान शाखेच्या विषयांना प्रयोग करावे लागत असल्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना बहिस्त विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येत नाही. एखाद्याने विज्ञान विषयाचा अभ्यास बहिस्त स्वरूपात केला तर तो समाजात घात करू शकेल. एकलव्याला विद्याप्राप्तीसाठी प्रवेश मिळाला नसल्यामुळे तो बहिस्त विद्यार्थी होता आणि म्हणून द्रोणांनी समाजहिताच्या भावनेनं त्याचा अंगठा कापून घेतला असा हा प्रतिभाशाली युक्तिवाद आहे. पूर्वोक्त पुस्तकात मी त्याची चर्चा केली असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ती करीत नाही. निराधार अनुमान दुसरा एक युक्तिवाद संगणकीय महाजालावर उपलब्ध आहे. हस्तिनापूरचा राजा हा द्रोणांचा स्वामी होता. जरासंध त्या राजाचा विरोधक होता. एकलव्याचे वडील जरासंधाकडे काम करीत होते. एकलव्य आपले धनुर्विद्येतील कौशल्य आपल्या स्वामीच्या विरोधात वापरेल म्हणून ते कौशल्य बाधित करण्यासाठी द्रोणांनी हे पाऊल उचललं असा हा युक्तिवाद आहे. परंतु या अनुमानाला मूळ संहितेचा आधार नाही असे इंटरनेटवरील त्या नोंदीतच म्हटले आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. एकलव्याने ज्ञान चोरून मिळविले याला पुरावा नाही. इंटरनेटवर आढळणारा आणखी एक युक्तिवाद पाहण्यासारखा आहे. द्रोण आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवित असताना
एकलव्यानं गुपचूप त्यांचं निरीक्षण करून आपलं कौशल्य प्राप्त केलं. द्रोणांच्या हे ध्यानात आलं. तत्कालीन कायद्यांना अनुसरून द्रोण एकलव्याला यापेक्षाही मोठी शिक्षा देऊ शकले असते, पण त्यांनी फक्त त्याचा उजवा अंगठा मागून घेतला आणि त्याने गुप्तपणे प्राप्त केलेले धनुर्विद्येतील कौशल्य निरुपयोगी बनविले. या युक्तिवादाला कोणताही आधार नाही. चोरून विद्या प्राप्त करू नये असा धर्मशास्त्रांचा नियम होता हे खरे आहे. उदाहरणार्थ मनुस्मृती म्हणते, दुसरा कुणी वेद शिकत असताना त्याची परवानगी न घेता जो वेदाचे ग्रहण करतो तो वेदाची चोरी करणारा ठरून नरकाला जातो. आता मनुस्मृतीच्या नियमानुसारच चोरी करणाऱ्याला नरकाबरोबरच इहलोकात कठोर शिक्षा दिली जाणार हे नक्की. विशेषत वेदाचे शब्द अनाधिकाराने चोरून ऐकणाऱ्याला तर फार भयानक शिक्षा दिली जाणार ही उघड आहे. द्रोण धनुर्विद्या शिकवित असतील तेव्हा काही वैदिक मंत्र म्हटले जात असणारच. तेव्हा एकलव्याने ते चोरून ऐकले असतील आणि धनुर्विद्येचे ज्ञानही चोरून प्राप्त केले असेल तर त्याला यापेक्षाही मोठी शिक्षा द्रोण देऊ शकले असते, पण त्यांनी फक्त अंगठा कापून घेण्यावर भागवलं ही त्यांची दयाच म्हटली पाहिजे हे खरे आहे. परंतु या बाबतीत मुले कुठार म्हणतात तसा एक मुद्दा निर्माण होतो. एकलव्याने चोरून ज्ञान प्राप्त केले असते तर या युक्तिवादाचे समर्थन करता आले असते, परंतु त्याने असे काही केले होते याला कोणताही पुरावा नाही. द्रोणांनी प्रवेश नाकारल्यानंतर एकलव्य पुन्हा आपल्या वनात परत आला असे महाभारतानेच नोंदवले आहे. याचा अर्थ द्रोणांचे अध्यापन जेथे चालत होते तेथे तो थांबलाच नव्हता. त्याने तेथे कोठे आसपास थांबण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी राज्याच्या रक्षकांनी त्याला कठोर शिक्षा दिली असती. त्याने परत येऊन मातीचा पुतळा तयार केला हे महाभारत स्वतः सांगत असताना त्याने द्रोणांचे ज्ञान चोरून प्राप्त केले हा युक्तिवाद टिकणारा नाही. आता त्याने द्रोणाच्या मूर्तीकडून ज्ञान प्राप्त केले आणि त्यासाठी द्रोणांची परवानगी घेतली नाही म्हणून त्याची ज्ञानप्राप्ती ही ज्ञानाची चोरी ठरते असा अफलातून युक्तिवाद कोणाला करायचा असला तर ती गोष्ट अलाहिदा. अर्थात त्याने द्रोणांचा पुतळा केला असल्याची शक्यता नाहीच याचे विवेचन यापूर्वी येऊन गेले आहेच. एकलव्याच्या चरित्राचा एक क्लेशकारक अन्वयार्थ. एकलव्याच्या चरित्राविषयी काही जणांनी केलेली पुढील मांडणी मुद्दाम नजरेखालून घालण्यासारखी आहे. एकलव्याची स्टोरी एम्फसायझेस अँड इम्पॉर्टंट लेसन फॉर टुडेज जनरेशन ऑफ चिल्ड्रन दॅट ऑफ रिस्पेक्टिंग वन्स एल्डर्स. दिस इज अ स्टोरी अबाउट अ यंग मॅन्स लॉयल्टी टू हिज गुरु अँड हिज डीप अँड हॅबिटिंग रिस्पेक्ट अँड अफेक्शन फॉर हिम. When his guru asked for the ultimate sacrifice from an archer, he willingly made it. या मांडणीविषयी काय बोलावं. एकतर द्रोण हे एकलव्याचे हितचिंतक वडीलधारी नव्हते. कोणती वडीलधारी व्यक्ती आपल्याला प्रिय असलेल्या लहान व्यक्तीचा असा विध्वंस करू पाहिल. एकलव्याने वडीलधारी व्यक्तीविषयी आदर व्यक्त केला असे वादासाठी मानले तरी त्या वडीलधारी व्यक्तीची काही नैतिक जबाबदारी होती की नाही. द्रोणांनी ती जबाबदारी पार पाडली काय. एकलव्याने अंगठा कापून देणं हा नव्या पिढीपुढचा महत्त्वाचा आदर्श कसा होऊ शकतो. काळ इतका बदलल्यानंतरही काही लोक तरुणांच्या समोर अन्यायापुढे झुकण्याचाच आदर्श ठेवू इच्छितात. त्यामागे त्यांची वर्चस्ववादाची भावना आहे हे उघड आहे. एकलव्याने स्वेच्छेने अंगठा कापून दिला ही खरं असू शकत नाही. तसे करताना त्याच्या अंतःकरणात उठलेले वेदनांचे कल्लोळ जाणण्या इतकी संवेदनशीलता ज्यांच्या ठिकाणी नाही असे बधीर मनाचे लोकच अशी मांडणी करू शकतात. लेखणीच्या फटकाऱ्याने घटनांचे स्वरूप बदलून टाकण्याचा प्रकार. अंगठा कापून घेण्याच्या बाबतीत आणखी एक मुद्द्याची चर्चा करणं आवश्यक आहे. द्रोणांनी अंगठा कापून मागितला या कृत्याचं समर्थन करण्यासाठी आपली तर्कशक्ती पणाला लावून वेगवेगळे युक्तिवाद करण्यात येत होते व आहेत हे आपण पाहिलेच, पण हे युक्तिवाद लोकांचे समाधान करू शकणार नाहीत याची जाणीव द्रोणांच्या काही समर्थकांना होती.
म्हणून त्यांनी द्रोणांवरचा कलंक दूर करण्यासाठी अंगठ्याविषयीच्या कथेचे रूपांतरच करून टाकले. उदाहरण म्हणून महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील पुढील मांडणी नजरे घालून घालूया. द्रोणांनी हा अर्जुनाच्या वरचढ होऊ नये म्हणून अशी गुरुदक्षिणा मागितली की तू बाण सोडताना अंगठा लावीत जाऊ नकोस, हे व्रत सर्व किरात अद्याप पाळतात असा समज आहे. द्रोणांनी अंगठा कापून मागितलाच नव्हता असे म्हणून महाभारतातील मांडणीमध्ये या नोंदीच्या लेखकाने बदल केला आहे हे स्पष्ट आहे. आता असाच एक प्रयत्न स्वतः महाभारताच्या लेखकाने कशावरून केला नसेल? द्रोणांनी आपल्या शिष्यांच्या मदतीनं एकलव्याचा अंगठा जबरदस्तीनं कापून घेतलेला असताना तो एकलव्यानं हसतमुखाने स्वतःच कापून दिला होता असे महाभारताने नोंदवले असण्याची दाट शक्यता आहे. लेखणीच्या फटकाऱ्याने मूळ घटनांचे स्वरूप आरपार बदलून टाकण्याचे अशा प्रकारचे हजारो प्रयोग आपल्या इतिहासात सहजपणे आढळतात. अर्जुनाचा जीवर नाहीसा झाला. एकलव्याचा अंगठा कापून घेतल्यानंतर अर्जुनाचा ज्वर नाहीसा झाला असे महाभारताने म्हटले आहे. हा ज्वर नक्कीच न्यूनगंडाचा होता, मत्सराचा होता. आपल्या सर्वोच्च स्थानाला कोणीतरी धक्का लावत आहे या भावनेतून निर्माण झालेल्या भीतीचा होता. पण स्वतःला सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी एका निरपराध तरुणाला जबरदस्तीनं स्पर्धेतून बाहेर ढकलण्यात आले याची खंत म्हणून, खेद म्हणून, पश्चाताप म्हणून अर्जुनाने वेगळ्या प्रकारचा एक ज्वर थोडा तरी अनुभवला असेल का? द्रोणांच्या मार्गाने गुणवत्तेचे शिखर गाठायचे काय? आणि अखेरीस द्रोण सत्यवचनी ठरल्याचे घोषित करण्यात आले आहे, कारण अर्जुनाला दिलेले वचन त्यांनी पाळले होते. त्यांनी अर्जुनाला आपण सत्य बोलत असल्याचे जे आश्वासन दिले होते ते अशा मार्गांनी पूर्ण झाले होते. वस्तुतः सत्य ही किती सुंदर, पवित्र आणि निष्कलंक संकल्पना आहे आणि आपण त्या सत्याचे पालन केले हे सिद्ध करण्यासाठी द्रोणांनी स्वीकारलेला मार्ग किती कुरूप, क्रूर आणि अमंगल होता. एकलव्याच्या स्वप्नांना पायदळी गाडून अर्जुनाच्या यशाचे शिखर आणि द्रोणांच्या सत्यपालनाचा कळस उभारला गेला. आजचा भारतीय समाजही गुणवत्तेचे सर्वोच्च शिखर द्रोणांच्या मार्गानेच गाठू इच्छितो काय? आपण या पक्षपाती मार्गाला ठामपणे नकार देण्यातच आपल्या प्रगल्भ मनाचा समंजसपणा आहे. धन्यवाद. लोकायत प्रकाशन, सातारा. एकलव्य, डॉक्टर आह साळुंके. या ऑडिओबुकच्या शेवटी आदरणीय राकेश आ साळुंके, बहिरनाथ वाकळे अहमदनगर, संजय वाघ अहमदनगर यांचे मनपूर्वक आभार. हा बहुजनांचा एकलव्य घराघरात मनामनात पोहोचला पाहिजे, हे पोहोचवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. त्यामुळं ही लिंक सगळ्यांपर्यंत शेअर करा, सगळ्यांना खराखुरा एकलव्य ऐकू द्या आणि आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. धन्यवाद. या ऑडिओबुकचे वाचन केले आहे उद्धव काळा पहाड अहमदनगर यांनी. 93 93 89 50 50